तांदूळ 1 किलो, अर्धा किलो चण्याची डाळ, पावशेर मुगाची डाळ, पावशेर उडदाची डाळ आणि पावशेर साबुदाणा. साबुदाणा सोडून सगळ्या वस्तू धुवून घ्यायच्या, वाळवून घ्यायच्या आणि मग त्याला मंदाचेवर भाजून घ्यायच्या, वास येतो तोपर्यंत, म्हणजे गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आणि मग पिसून आणायचं चक्कीवरून. म्हणजे एकदम बारीक पण नाही जळायचं आणि जास्त जाडही नाही जायचं, मीडियम दळून आणायचं. आणि मग पिठाचं घेरतो आपण ना, पिठलं जसं घेरतो तसं आपण ते घेरून मसाला चटणी वगैरे टाकून घेरून घ्यायचं. गरम पाण्यात? हो, गरम पाण्यात. तेल 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 आणि ओवा तीळ तेल टाकून पाणी टाकायचं त्याच्यात. म्हणजे जेवढं आपण 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे तेवढं 2 वाट्या पाणी घ्यायचं. ते प्रमाण जर चुकलं तर मग पूर्ण फसतं ते पदार्थ. मोहन थोडंसं टाकायचं, मोहन पण जास्त नको व्हायला, मोहन एकदम कमी टाकायचं असतं, जास्त नसतं टाकायचं. जास्त पण झालं तर ते पदार्थ फसतो, मग कुरकुरीत नाही होत, मग कुठे तेल पितं तर कुठे तुकडे होतात. मग त्याच्यामुळे मोहन आणि पाणी हे नीट व्यवस्थित टाकायचं असतं. आटा भिजवल्यानंतर थोडा वेळ झाकून द्यायचं, म्हणजे ते छान शिजून जातं. आणि असं एकदम सैलही नको आणि एकदम घट्टही नको, मीडियम पाहिजे भिजवलेलं इथे. आणि मग घ्यायचं बनवायला, मळून छान मळून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं आणि मग बनवायला घ्यायचं.